हवामान विभागाने एक मोठा इशारा दिला। राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे, पुणे, सातारा तसंच सांगली परिसरात पूर्व मौसमी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे। त्याचप्रमाणे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहतील। अशा परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। पुढील 3 ते 4 तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय, पण त्यामुळे पुढचे 3 ते 4 तास हा पाऊस बरसू शकतो। हवामान विभागाकडून हा इशारा देण्यात आलाय। राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा सर्वांनाच आहे, उकाड्यानं हैराण झालेले आहेत नागरिक, आणि त्यातच आता हा इशारा देण्यात येतोय। पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय। येत्या 3 ते 4 तासात राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। विकासाचा ध्यास म्हणजे